23 डिसेंबरला मुंबईमधल्या अंबोली परिसरामध्ये 28 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीनं घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आता त्या तपासानंतर तिच्या आत्महत्येमागचं धक्कादायक वास्तव उजेडात आलंय. एनसीबी अधिकाऱ्याचं सोंग घेऊन एका जोडगोळीनं या अभिनेत्रीमागे 40 लाखांच्या खंडणीसाठी तगादा लावलेला होता आणि या कटामध्ये त्या अभिनेत्रीचे 2 मित्र देखील सहभागी होते. या प्रकरणामधील आरोपी सूरज परदेशी आणि प्रवीण वाळिंबे या दोघांना या दोघही तोतया एनसीबी अधिकाऱ्यांना बनून या अभिनेत्रीला हुक्का पार्लरमधील पार्टीमध्ये त्यांनी पकडलेलं होतं. प्रकरणामध्ये न अडकवण्यासाठी या तोतया अधिकाऱ्यांनी 40 लाखांची खंडणी मागितली. प्रकरण 20 लाखांवरती मिटवण्यात आलं आणि या संपूर्ण प्रकरणानंतर नैराश्यामध्ये गेलेल्या या अभिनेत्रीनं 23 डिसेंबरला आत्महत्या केलेली होती. एमसीबीचे 2 बोगस अधिकारी मिळून एका भोजपुरी अभिनेत्रीला ओशिवराच्या हद्दीत हुक्का पार्लरमध्ये रेड करून त्या ठिकाणी त्याला एनसीबीचा अधिकारी असल्याचं वाचून तिच्याकडून 40 लाखाची खंडणी मागितलं होतं. मात्र यामधून 20 लाखांच्या खंडणीमध्ये त्यांचं डन झालं. याच 20 लाखाच्या खंडणी आहे ते त्या बोगस अधिकाऱ्यांना भोजपुरी ऍक्ट्रेस आहे तिने दिल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली आणि या ठिकाणी अंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत असलेली ही सत्यम टावर आहे. याच टावरमध्ये दुसऱ्या माळावर 202 रूममध्ये ती भोजपुरी ऍक्टर राहत होती. मात्र तिचा या एनसीबीच्या बोगस अधिकारीने त्रासामुळे आहे तिने याच घरामध्ये 23 तारखेला सुसाईड केली, पंख्याला गड पास लावून आत्महत्या केली. सध्या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मुंबई पोलिसांचे जवान आहेत, बॉडी आहेत आपल्या ताब्यात घेऊन एडीआर रजिस्टर करून आहे, पुढील चौकशी करत आहेत. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई. आणि या संदर्भामध्ये आता नवाब मलिक यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा ऐकूया. जांच में पता चल रहा है कि कुछ लोग नकली एनसीबी के अधिकारी बनकर उनसे डरा धमका कर पैसे ले रहे थे. बदनामी के डर के कारण उस लड़की ने आत्महत्या करने का काम किया है. निश्चित रूप से एनसीबी के अधिकारियों ने प्राइवेट आर्मी मुंबई शहर में बना रखी थी और उसके जरिए बड़ा वसूली का धंधा चल रहा था. गोसावी भानुशाली जैसे लोगों का पर्दाफाश हुआ और कई लोग इस आर्मी में है. हमने कहा था इस विषय में भी प्राइवेट आर्मी का एंगल जांचना चाहिए और निश्चित रूप से प्राइवेट आर्मी एनसीबी के नाम पर मुंबई शहर में उगाही का धंधा कर रही है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.